पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात तसेच पनवेल तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समितीची आढावा बैठक आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी पनवेल महापालिका मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त संतोष वारुळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी, सदस्य सचिव तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार राजश्री जोगी, सदस्य मेघा दमडे, प्रज्ञा चव्हाण, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, मंगेश अडसूळ, महापालिका समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी, DNULM व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, अभियंता गजानन देशमुख, महसूल विभाग अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी उपस्थितांकडून जाणून घेऊन त्यावर चर्चा केली. यावेळी काही महिलांचे बँक खाते जास्त दिवसांपासून वापरात नसल्याने आधार कार्डशी लिंक नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बँकांना मेलद्वारे सूचित करून लवकरात लवकर ही समस्या दूर करण्याबाबत उपस्थितांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र आणि पनवेल तालुक्यात आजपर्यंत एकूण 1,05,000 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे ज्या महिलांचे अर्ज नामंजूर झाले होते त्यांच्याशी फोनच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. यावेळी आदिवासी पाड्यावरील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना येणाऱ्या अडचणी आमदार महोदयांनी समजून घेऊन या अडचणी सोडवण्यावरती उपस्थितांशी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबर महापालिका कार्यक्षेत्र आणि पनवेल तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेचाही आढावा यावेळी घेण्यात आला. उपायुक्त वारुळे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महापालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. या योजनेअंतर्गत महापालिकेतील विविध विभागात 52 युवकांना संधी दिल्याचे सांगितले. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील MIDC तसेच 20 पेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या आणि 3 वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून काम करत असलेल्या विविध कंपन्या, बँका, बांधकाम कार्यक्षेत्रामध्ये प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत आस्थापनांशी संवाद सुरू असल्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आढावा घेताना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी आजपर्यंत 8,655 नागरिकांनी या योजनेअंतर्गत अर्ज भरल्याची माहिती दिली. आशा सेविकांच्या मार्फत जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचली जात असल्याचे माहिती दिली. मुख्यमंत्री वयोश्री योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी अशी ही सूचनाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. आज पनवेल महापालिकेच्या कार्यालयामध्ये पनवेल तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधल्या पनवेल तालुक्यामध्ये नोंदल्या गेलेल्या सर्व आमच्या भगिनींच्या या आजपर्यंत झालेल्या नोंदणीचा आढावा आम्ही घेतलेला आहे. यामध्ये आज नव्यानं ज्यांच्यावरती आज कमिटी सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली असे शासन निर्मित कमिटीचे सदस्य देखील उपस्थित होते. पनवेल तालुक्यामधून कालच्या तारखेपर्यंत 1,05,000 भगिनींनी नोंदणी केलेली आहे. यांच्या अर्जांना तालुक्याच्या मार्फत 1,04,000 अर्ज प्रोसेस झाले. उर्वरित अर्ज देखील प्रोसेस केले जातील आणि बहुतांश सर्व अर्ज हे मंजूर केले जाणार आहेत. या संदर्भामध्ये 16-17 तारखेपासून जे पहिले पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असं लक्षात आले की अनेक भगिनींच्या जे अकाउंट आहे त्याचं आधार सीडिंग झालेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती पैसे जमा होऊ शकलेले नाहीत. या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकारी यांच्याशी सुद्धा बोलतो आहे आणि त्यांनासुद्धा विनंती करणार आहे की जिल्हा लीड बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सर्व बँकांना कळवलं जावं आणि या आधार सेटिंगच्यासाठी बँकांनी मदत करावी. बँका ते करतायत पण लवकरात लवकर हे आधार सेटिंग त्यांनी करून द्यावं जेणेकरून हे पैसे त्या भगिनींच्या नावावरती दर महिन्याचे 1,500 रुपये जमा होऊ शकतील. याबरोबरीनं आम्ही चर्चा केलेली आहे वयोश्री योजनेची. वयोश्री योजनेच्या अनुषंगानं पनवेल तालुक्यामधून साधारणपणानं 5,565 वर्षाच्या वरचे वृद्ध की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे, यांचे नोंदणी अर्ज येणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगानं काम सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये 12 ग्रामपंचायतींनी या संदर्भामध्ये आत्तापर्यंत
ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. उर्वरित सर्व साधारणतः 71 ग्रामपंचायती पनवेल तालुक्यात आहेत. या सर्व ग्रामपंचायतींनीसुद्धा लवकर काम करणं अपेक्षित आहे. मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे सर्व ग्राम सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांना, सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी आपापल्या गावामधल्या 65 वर्षाच्या वरच्या या वयस्कर मंडळींचे अर्ज, पुरुष असोत स्त्री असोत, यांचे अर्ज हे वयोश्री योजनेच्यासाठी दाखल केले पाहिजेत. यांना ठोक 3000 रुपये त्यांच्या वैद्यकीय कारणासाठी मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री देवदर्शन योजना याच्याही रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. त्याला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. पण वयोश्री योजना आणि लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेला 31 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. ज्यांचे ज्यांचे अर्ज भरायचे अद्यापही राहिले असतील त्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना याचाही आम्ही आढावा घेतला आहे. याच्यामध्ये 6000 रुपये जे 12वी पास आहेत, 8000 रुपये ज्यांचा डिप्लोमा झाला आहे आणि 10000 रुपये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे यांना कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून स्टायपेंड मिळणार आहे त्यांनी कुठल्या तरी उद्योग समूहामध्ये काम केल्यावर. यासाठीचं रजिस्ट्रेशन सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. वेबसाईट रजिस्ट्रेशन त्या त्या उद्योग समूहांनी केलं तर त्या उद्योग समूहांना असे तरुण या कामासाठी मिळू शकतात की जे पुढच्या कालावधीमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं अशा पद्धतीचं मनुष्यबळ बनू शकतं. त्यामुळे यासाठीसुद्धा सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करणार आहे. आज या तीनही योजना राज्यभरामध्ये खूप मोठ्या संख्येनं सर्वसामान्य नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना या सगळ्यामध्ये आपापल्या घरामधल्या पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड असणाऱ्या एलिजिबल लोकांना त्याचा लाभ मिळण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, हीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.